माननीय मुंबई कोर्टाने शिवसेनेला घेऊन जो निर्णय घेतलाय त्यावर नागपूरच्या शिवसैनिकांनी आभार व्यक्त केले आहेत. शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन 1966 पासूनच होत आले आहे, पण कोरोना काळात 2 वर्ष या आयोजनात खंड पडला. पण या प्रकरणी सकारात्मक निर्णय मुंबई कोर्टाने दिल्यानंतर शहरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. अतिशय उत्साह शिवसैनिकांमध्ये आहे. शिवसेनेची स्थापना 1966 पासून स्थापन झाली आणि तेव्हापासून हा माननीय शिवसेना प्रमुखापासून दसरा मेळाव्याचं आयोजन दरवर्षी केल्या जाते. फक्त मागील 2 वर्षांमध्ये कोरोनाच्यामुळे कोरोना काळात 2 वर्ष हा दसरा शिवतीर्थावर झाला नाही आणि यावेळेस नेमकं महापालिकेने जे अधिकृतरित्या ज्या पद्धतीने शिवसेना दसरा मेळाव्यावर परवानगी टाकून कार्यक्रम करतो यावेळेस मात्र पालिकेने त्याच्यामध्ये अडथळा आणला, परवानगी देण्याचं टाळलं आणि त्याच कारणाने शिवसेना ही मुंबई कोर्टामध्ये गेली आणि हे कोर्टाने देखील आज बजावलेलं आहे, सांगितलेलं आहे की हे परवानगी टाळण्याचं काम मुद्दामून पालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे. अशा प्रकारच्या भूमिका कोर्टाने घेतली आणि शेवटी या माननीय कोर्टाने या ठिकाणी शिवसेनेला माननीय उद्धव साहेबांना दसऱ्याचा कार्यक्रम दसऱ्याचा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आणि म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी नागपूरचे सर्व शिवसैनिक माननीय न्यायालयाचे या ठिकाणी आभार मानतो आणि या कोर्टाच्या निर्णयामुळे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुस्थानात सगळं चित्र दिसून आलं की सत्य परेशान होऊ शकता है परास्त नाही अशा प्रकारचं चित्र या माननीय कोर्टाच्या माध्यमातून सगळ्यांना दिसलं आणि हा जो विजय आहे हा सत्याचा विजय आहे असं या ठिकाणी माननीय न्यायालयाला कुठेतरी छापलं आहे. शिवसेनेने दरवर्षी जो दसरा मेळावा करतो त्यामुळे दसरा मेळाव्याची परवानगी मागितली आणि ती परवानगी आम्हाला मिळाली आहे, त्यामुळे आम्ही अतिशय आनंदात आहोत, उत्साहात आहोत आणि मी एवढंच या ठिकाणी म्हणेन की सत्याचा हा विजय आहे आणि पुढेही जे शिवसैनिकाच्या ज्या भूमिका राहतील शिवसेनेच्या भूमिका राहतील असाच विजय निश्चित रूपाने शिवसेनेचा होत राहील. उद्धव साहेब अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहां पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.